नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरातील मुख्याध्यापिकेच्या हत्येप्रकरणी एनसीपीच्या महिला नेत्याला अटक करण्यात आली. किनवटमधील इंग्रजी शाळेमधील मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची 23 ऑगस्टला राहत्या घरात धारदार शस्त्राने हत्या झाली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने किनवटमध्ये एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी मयत सुरेखांच्या भावाने किनवट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सुरेखाचे पती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष वैशाली माने आणि इतर 5 जणांविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सुरेखाचा पती विजय राठोड अटक झाला. मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून वैशाली आणि तिचा आरोपी पती फरार होता. आज पहाटे वैशालीला तिच्या पतीसह हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. अटक करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान आज पोलिसांनी या दोन्ही आरोपींना किनवट न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी केली. दरम्यान वैशालीला 4 तर तिच्या पतीला 2 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. सुरेखा राठोडची हत्या कुणी आणि कशासाठी केली याचा स्पष्ट उलगडा होणार नाही.